नमस्कार मित्रांनो, मी आहे आरके। तुम्ही पाहू शकता की काल जशा पद्धतीने लेवल सांगितल्या होत्या अप साईडच्या, तर त्याच पद्धतीने मार्केटने प्ले केलेलं आहे। जे मी इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर सांगितलं होतं तुम्हाला, त्याचं हाफ अप टार्गेट आज कम्प्लीट झालेलं आहे, पाहू शकता इथे तुम्ही। बँक निफ्टीमध्ये देखील बघू शकता मित्रांनो, जी टार्गेट लेवल सांगितलं होतं अप साईडच्या, तर त्याच रेंजला आज मार्केट दिवसभर प्ले करत होतं। साईडवेज होतं मार्केट आज पूर्णपणे, निफ्टीमध्ये पण पाहू शकता साईडवेज होतं मार्केट आज पूर्णपणे, पण आपल्या लेवल्स व्यवस्थितपणे क्रॉस करत होतं। तर उद्याच्या लेवल्स काय असतील मार्केटच्या, उद्या कशा पद्धतीने मार्केट प्ले करेल, की कुठलं इम्पॉर्टन्स लेवल क्रॉस करेल मार्केट, हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपला पूर्ण व्हिडिओ बघा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्हाला, आपल्या टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिली आहे, जॉईन केलं नसेल तर करू शकता तुम्ही। मित्रांनो, काल तुम्हाला एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा चार्ट पॅटर्न तयार झाला सांगितलं होतं, आणि त्याचं ब्रेकआउट पण आज व्यवस्थितपणे दिलं। 75 पॉईंटचा गॅप अपच त्यांनी ओपन झालं होतं मार्केट, त्याच्यानंतर बऱ्याच वेळ साईडवेज खेळलं मार्केट, जवळपास 290-246 याच रेंजमध्ये मार्केट होतं। एंड ऑफ द डे 3:30 त्याने एक मुवमेंट अप साईडची दिली आहे, तुम्ही पाहू शकता इथे 335 पर्यंत एकदम व्यवस्थितपणे त्याने बेस बनवलेला आहे 17300 रजिस्टरवरती। तर उद्याचे जे काही टार्गेट असतील ते मी तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। बँक निफ्टीमध्ये पण मित्रांनो बघू शकता तुम्ही, अपसाईडच्या लेवल तुम्हाला सांगितल्या होत्या, फ्लॅटच ओपनिंग होती आणि अपसाईडच्या ज्या लेवल्स होत्या त्याच लेवलला मार्केटने आज प्ले केलेला आहे। बँक निफ्टीमध्ये 35800 जो स्ट्रॉंगली रजिस्टर्ड होता त्याच्या खालीच मार्केट आज तिथेच खेळलं, 35600-700 जो सपोर्ट होता तिथेच मार्केट आज दिवसभर होतं। अपसाईडची जी रेंज दिली आहे मी तुम्हाला जवळपास 36265 तर बघू कशा पद्धतीने उद्याचे टार्गेट असणार आहे त्याचे। तर मित्रांनो पाहू शकता अपसाईडच्या काय रेजिस्टन्स असतील उद्यासाठीच्या, कुठल्या लेवल्स असतील। तर उद्याचा जे मार्केट आहे 36150 त्याही वरी गेलं तर 36360 आणि 36600 हे स्ट्रॉंगली रेजिस्टन्स असणार आहेत उद्यासाठीचे। त्याही वरी मार्केट गेलंच तर 36700-36900 या रेंजपर्यंत अपसाईडला जाऊ शकतं मित्रांनो। डाऊनसाईडचे कुठले सपोर्ट झोन आहेत बघू शकतो आपण इथे। तर हा बघा मित्रांनो, हा जो एक आहे तो जो म्हणजे आज पूर्णपणे आज मार्केट इथेच प्ले करत होतं, की जे स्ट्रॉंगली बेस बनवलेला आहे मार्केटनी, तर ते म्हणजे 35900 ते खालच्या साईडला आहे 35500 मित्रांनो, 35600 मित्रांनो इथपर्यंत मार्केटनी आज रेंज खेळत होती मार्केटची पूर्णपणे। आणि जर ह्या सपोर्ट झोन तोडल्यास तर डाऊन साईडला येऊ शकतं मित्रांनो 35000 पण मार्केट। आज टोटल साईडवे होतं त्यामुळे काही रेंज मिळाली नाही, तरी एक अप साईडचे आपल्याला लेवल्स प्ले केला त्याने। निफ्टीमध्ये देखील पाहू शकता मित्रांनो, चांगला रेजिस्टन्स होता आपला जो, इथेच आज दिवसभर बेस बनवत होता पूर्णपणे, एक स्ट्रॉंगली बेस बनवलेला आहे 17290 आता इथे पूर्णपणे रजिस्टरच्या वरती मार्केट आलेला आहे 17300। तर आता हा जो रजिस्टर होता 17300 तोच आता आपला एक सपोर्ट म्हणून काम करणार आहे। तर कशा पद्धतीने उद्याच्या लेवल्स असतात ते बघूया आपण। उद्यासाठी निफ्टीमध्ये काय लेवल्स असू शकतात, आपल्या काय रजिस्टन्स आहेत अपसाईडचे लेवल्स आहेत, तर इथे पाहू शकता 17300 व्यवस्थितपणे सपोर्ट पकडलेला आहे मित्रांनो, जो रजिस्टर होता तोच आता सपोर्ट बनलेला आहे। 17335 मार्केट आज क्लोज झालं एंड ऑफ द डे। तर त्याच्यावरचे काय टार्गेट असतील, तर पहिला रजिस्टन्स असणार आहे मित्रांनो आपला वरच्या साईडला 17343, म्हणजे हा जर एक गॅप अप मध्येच ओपन होता जर तुटला तर त्याच्यावरचा एक सपोर्ट असणार आहे 17421, त्याच्याही वरचं 17550 अशा पद्धतीने अपसाईडचे टार्गेट असू शकतात मित्र। आणि खालच्या साईडला जे सपोर्ट जर विचार केला तर आजचेच सपोर्ट असणार आहेत मित्रांनो 17246 स्ट्रॉंगली सपोर्ट आहे, त्याही खाली आलं तर 17180 आणि त्याही खाली आलं तर 17000 सपोर्ट, 17070 चांगला स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे। वर्ल्ड मार्केट पण पाहू शकता मित्रांनो, डाऊजन फ्युचर 138 पॉईंट, नॅसडॅक 50 पॉईंट, मध्यंतरी नॅसडॅक जरा मायनसमध्ये गेला होता, बँक निफ्टी निफ्टी अशा पद्धतीने बँक निफ्टी आज मायनसमध्ये जात होती, त्यामुळे आजचा जे काय आपले निफ्टीचे टार्गेट होते ते काय व्यवस्थितपणे टार्गेट कम्प्लीट झाले नाही। एंड ऑफ द डे थोडासा अपसाईडला मार्केट फिरताना दिसलं, नाहीतर पूर्ण मार्केट साईडवेज चालत होतं बँक निफ्टीमध्ये, मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं मित्रांनो, त्यामुळे आज काय टाकले नव्हते मी। आपला टेलिग्रामचा ग्रुप देखील आहे, तुम्ही जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे मित्रांनो, तेही जॉईन करू शकता।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद.